लग्नाच्या दिवशी. दिवाळीचा सण हा मला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची प्रेरणा देते. हा सणच अमावस्याच्या दिवशी येतो, काळोख असतो, पण त्याच्यात एक दिवा सुद्धा अंधाराला दूर करून अनेकांना प्रकाश देतो, किमतीच्या पद्धतीने देतो. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या देशासाठी भारताचं जे संविधान दिलं तेही अनेक लोकांच्या जीवनामध्ये जो काळोख होता, शोषित पीडित समाज अजूनही त्यावेळेसही काळोखात होता, आजही आहे, त्यांना प्रकाशाकडे नेण्याची प्रेरणा संविधानाच्या माध्यमातून दिली. 2014 केंद्रामध्ये भाजपने सरकार आल्यानंतर या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला आणि सुरू आहे. शाळा शिक्षणामध्ये आहे, रिझर्वेशनमध्ये आहे, नोकऱ्यांमध्ये आहे, सगळ्या व्यवस्थेमध्ये या शोषित पीडित समाजाला बहुजनांना गुलाम करण्याचा प्रयत्न जो सुरू झालेला आहे तो कदापि या देशामध्ये होऊ दिला जाणार नाही. जसं लक्ष्मीची आज लक्ष्मी माताची पूजा आम्ही जशी लक्ष्मी पूजे दिवशी करतो, त्याचप्रमाणे आम्हा सगळ्यांना काळोखातून प्रकाशाकडे नेण्याचं काम जे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं ते संविधान वाचवून हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य बनते. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आज लक्ष्मी मातेच्या पूजेबरोबर संविधानालाही नमन केलं आणि एक प्रतिज्ञा घेतली की जो कोणी भारताचं संविधान संपवण्याचं काम चालू ज्या सरकारने मनुस्मृती आणण्याचं काम केलं त्या सरकारलाच लोकशाही पद्धतीनं सत्तेतून बाहेर काढून संविधानाचं रक्षण केलं जाईल अशी प्रतिज्ञा मी आज केलेली आहे.